की पेट्रोल पंप मोठा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, आता बिल्डिंग सुरू न कॉन्ट्रॅक्ट। मामा तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ, आता जाऊयात मैदानाकडे, सेकंड राऊंडला होतीये सुरुवात। बस स्टॉपला फक्त तू टीम छोटे गुट क्रिकेट दोन्ही संघाला देऊयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या स्पर्धेचे लाडके चंडीमध्ये आलेला तमाम क्रिकेट रसिकांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। पंचाचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, मॅच सुरू। पहिला गोलंदाज संकेत पाटील, स्ट्रायकरला तुम्ही पाहता प्रवीण भोईर, सागर भोईर, भोईर बंधू मैदानामध्ये, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल अपील, जोरदार अपील, जोरदार पंचानं उचलला, आउट लाइक बिफोर, मोठा धक्का लागला तो श्रीदत्त भा सुरुवात झाली आहे। लक्षात घ्या 20 मिनिटाचा कालावधी आहे तुमच्याकडे, 15 मिनिटात 3 षटक, 16 मिनिट लागला, 100 तटीय सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। सुशील दादा आमच्या सोबत आहेत, जीटीसीच्या फाउंडेशन खऱ्या अर्थानं आज टेक्निकल टीम रूम मध्ये। अनमोल मात्र आमच्या सोबत आहेत, अनमोल हिरा खऱ्या अर्थानं या गावचा अनमोल रतन, एका बाजूला स्वप्नील, हे सुवर्ण पदक आहे खऱ्या अर्थानं। जबरदस्त स्कोर आहेत, दोन स्कोर ऑफिशियल आमच्या सोबत जोडल्यात गुलाबी थंडीमध्ये, त्यांना देखील थंडी लागत नाही आज, कालपासून स्कोर आज देखील आहेत। अनमोल रतनचे हात आकारले सुवर्ण इथे सज्ज, तुम्हाला दोघांना देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या स्पर्धे लाडके आयोजक शैलीदादा असतील, रमेशदादा असतील, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या पळसामध्ये, कठट बॉल, तुचल मिळाया, धक्के पे धक्का आल्या पावली माघारी, आणखीन एक विकेटचं बदन भारतीय संघाला, दुसरा धक्का। पुढचा बॉल उठापट कपाण्याचा प्रयत्न जरूर, शरणाला स्पर्श झाला, थ्रो थोडा खराब आला, सचिन कडू आहेत, बॅकिंग लाद, बॅकिंग लाद, लग बाईच्या स्वरूपात एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला तो एक आकड्यावरती। लग बाईच्या स्वरूपात एक धाव आली श्री गणेशा, इथे मात्र ओपन झाला खऱ्या अर्थानं श्रीदत्त भारतीय संघाचा। तुम्ही पाहता टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आहे, काय तर रणनीती आहे, पण पहिले महत्वाचे दोन विकेट भारतीय संघाचे गेल्यात। प्रवीण जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्याला 41 ची पारी खेळली होती, तो बाद झाला दुसऱ्या बॉलवरती, बाद निलेश भोईर बाद झाला, फटका दबदार, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर चौकार। बघा ठीक आहे, जरा दोन मिनिटं त्याला ऑन स्क्रीन चेक करायचं, या गोरक दादा ऑन स्क्रीन चेक करा त्यांना। खऱ्या अर्थानं भारतानं तिसरा पंच ऑन स्क्रीन अंपायर टीव्ही स्क्रीन वरती चेक करेल। बघा आता
बघा अंपायर ऑलरेडी आत्मादित देखील षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला हा बॉल खूप चांगला खऱ्या अर्थाने पडल्यानंतर बॉल थोडी उंची घेतली विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल धावपळकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती पाच आकड्यावरती बाईचा कडा इथे सेकंड अटेम्प्टला जज करायचं होतं बॉल जमला दान झाला पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावपळकावरती धावा तुम्ही पाहता सहा धावा महत्वाचे दोन विकेट मिळवल्या तेव्हा तर संकेत पाटील न षटक क्रमांक दुसरा दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात रुपेश पाटील आला पहिल्याच बॉल वरती रुपेश पाटील वरती आक्रमण झाला बॉल चालला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क ठोकला षटका ठोकला फटका चांगला गॅप मध्ये ढकलला कव्हरला फिल्डर तुम्ही फिल्डर पाहिलं तिथे सर्वेश उलवेकर ओम आता आमच्या सोबत आहेत भराव्या खऱ्या अर्थाने त्यांना देखील आम्ही बॉलिंग करताना पाहिलं ओमला लेफ्ट हँडर बॉलर आहेत आज बारावा आहेत काही हरकत नाही अजून सराव करा सराव ची गरज आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला देखील यश भेटेल ती मध्ये जागा भरण्यासाठी सराव हा महत्वाचा असतो फटका इथे समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत रोहनना तुम्ही पाहता टीमचा कॅप्टन या बॉल वरती एक आली सिंगल न स्कोर पुढे चालला 14 आकड्यावरती षटकानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न रुपेश पाटीलचा चालू आहे कितीक वर्ष त्यांना देखील क्रिकेट खेळला हस्तपहिली भूमिका राहिली आहे आयसीसी रोहिंजन टीमच्या साठी या टीमचे पुरस्कर्ते तुम्हांचे लढके प्रमोददा पाटील जर आला असेल तर यांच्या मुख्य व्यासपीठावरती बॉल मेंडवे घेतला तोपर्यंत या बॉल वरती आली आहे ती सिंगल सिंगल स्कोर पुढे चालला 15 आकड्यावरती फटका कोदू काला शफल झाला
फिल्डर लॉन्ग ऑन चा वेगान आला, थोड़ी मिस स्पिन झाली, दुसरा टेनला उचला फेकला, तोपर्यंत या बॉल वरती दोन धावा, दोन धावेच्या बरोबरीनं 17 धावा धावपलका वरती। शेवटचा बॉल या ओवरचा अजूनही शिल्लक आहे, कमबॅक करतो रुपेश कळे अर्थानं। या ओवर मध्ये अपील हलकीशी पाहायला भेटली रुपेशच्या माध्यमातून, विकेट कीपरनं बॉलला गॅदर केलं, षटक संपलं। दुसरा दोन षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा। सिद्धत तुम्ही बातान टीमच्या पाहता, टॉस जिंकल्यानंतर 17 याकड्यावरती करू। सत्रा भरती तीसरा धक्का सिद्धत। सत्रह धावा धावपलका वरती सर्वेश ला पहिले यश प्राप्त झालं। लेफ्ट हँडर समोर आहे, त्याला फेकला हा डॉट बॉल, अचूक टप्पा सर्वेश कडे तुम्ही पाहता, पडला नंतर बॉल खाली राहिला, विकेट कीपर छाता मध्ये डॉट बॉल। जीटीसी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून सात समुद्रामध्ये नेण्याचं काम जीटीसी करते। आमचं सीओ आज खऱ्या अर्थानं सुशील पाटील यश मुंडे आहेत आमच्या सीओ, खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता कॅमेरामॅन देखील आमचे दोन परेश आणि त्यानंतर जागृत पाटील यांचं देखील स्वागत करू। मंडप डेकोरेशन देखील स्वागत, चांगलं व्यासपीठ रंगरंगोटी करण्याचं काम केलं। आज आवाज ऐकताय तुम्ही व्हॉइस ऑफ वॉकलन ओमकार शेट्टी यांचा, संदीप भाई पाटील नागाव, संदेश भगत महोदर यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती। निलेशजी पाटील धरणाचे तुमचं देखील स्वागत। या मिलिंद उलवेकर या एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, या आपण तुमचं देखील स्वागत करू या मुख्य व्यासपीठावरती। या तुम्ही व्यासपीठावरती या, खऱ्या अर्थानं मॅच इथून एन्जॉय करा। षटकातील पुढचा बॉल गती कमी केली, व्हॅरिएशन हा बॉल बद आहे, खूप चांगली गोलंदाजी सर्वेश समिता खऱ्या अर्थानं उल्लेख करेन।
सगळ्या गोष्टीत करताना लाईन लाईन टप्पा अचूकता बैदुकता वरेशन आणि या सर्व भंडार असतील हा तेज तर्रार गोलंदाज एसीसी रोहिणसन टीमचा सर्व शुलवेकर खूप चांगली प्रगती करतोय खऱ्या अर्थानं रनअप देखील तुम्ही त्याचा पाहता लेदर क्रिकेट देखील खेळतोय आणि खऱ्या अर्थानं बॉल ऍक्शन करण्याची त्याची पद्धत पणा कशा रीतीनं खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय हाईट देखील तेवढाच वेगाचा प्रतिसाद असलेला हा एसीसी रोहिणसनचा तुम्ही गोलंदाज सर्वेश उलवेकर रिदम मध्ये थोडी प्रॉब्लेम आली रिदम मध्ये थोडी प्रॉब्लेम आली पुन्हा एकदा तो सज्ज होईल धापलकावरती धावा तुम्ही पाहता तर 19 चार बॉल त्याला फेकले धावा खर्च केला दोन दोन त्यामध्ये डॉट बॉल दोन सिंगल आल्या एक विकेट खूप चांगली गोलंदाजी शेवटचा बॉल शिल्लक लाईन भरकटला लाईन भरकटला आता खऱ्या अर्थानं पंच चेक करतील का लाईनच्या बाहेर बॉल पडलाय की काय असं वाटलंय जगदीशजी पाटील सरांना खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता वडवलीचा एक जबरदस्त क्रिकेटर दुसरं पहिलं खेळाडू आज क्रिकेट पासून जोडलेलं नातं आहे त्यांचं आज त्यांना पंचाच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं या पिसारवेच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता जय मोळनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे स्वर्गीय निरावती संतोष म्हात्रे नो बॉल घोषित केला स्मरणार्थ श्रद्धांजली चषक त्यांच्या आठवणींना प्रेरित जागृत करण्यासाठी पहिल्यांदा रजनी क्रिकेटची ही स्पर्धा तुम्ही पाहता रमेश दादा म्हात्रे असतील एक दमदार रॉयल म्हणजे राजा राजासारखं असलेलं हे त्यांचं कारभार राजासारखं दिलदार माणूस शिरकातील पुढचा बॉल अधिकार पेड बॉल चालला बॉन्डलाईच्या दिशेनं तो पंत या बॉल वरती सिंगल आली षटक क्रमांक संपलं तिसरा तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 21 धावा धापलकावरती मिनिटं झाल्यात लगेचच फिल्डिंग लावून घ्या आता अन्यथा एक फिल्डर तुमचा टटिया सर्कलच्या आतमध्ये येईल एसीसी रोहिणसन लक्षात घ्या आता फिल्डर आतमध्ये यांना जाईल लगेचच फिल्डिंग लावून घ्या काय गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये संकेत आला त्याचा धावा खर्च केला फक्त 6 दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं रुपेशला त्यानं धावा खर्च केला 11 तिसऱ्या षटकामध्ये सर्वेशला त्याला धाबा फक्त खर्च केला 3 का 19 गोलंदाजी राहिली शेवटचा स्लो कोर्स षटक गोलंदाज सचिन कडवाला रनआउटची सनी रनआउट डायरेक्ट आणि सुजित खऱ्या अर्थानं लहानपणी रगोरी खूप जास्त खेळला असावा स्टंपला हिट केला विकेटचं पदर रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का युवा नेता साहिल शेट पाटील पडलेगाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करू सचिनला फिरकीचा जादूगर बोटांची जादू तुम्ही त्याची आता पाहणार आहात खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट बॅटच्या रडारमध्ये उडवला सचिन कडूवरती आक्रमण लांब लचक हिट हँडसम षटकार ठोकला सीमा पार षटकार
षटकातील पुढचा बॉल यु मस्ट द पेनल्टी हिट टी फॉर टॅट जशास तसं प्रतिउत्तर षटकानंतर प्रतिउत्तर दांडी गोल यशाला केली जाते किस घेतली जाते शुभमन फॉर्नेशन डिस्टन्स विकेटचं पतन तुमचं देखील स्वागत करू सचिनला यश मिळालंय खऱ्या अर्थात तुम्ही पाहता डबलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 27 न्यू बॅट्समन इनॅट नंबर 7 वरती आला अलंकार भोई अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे हा बॉल खूप चांगला हा बॉल खूप चांगला ऑफ स्टंपला बॉल ठेवला पडल्यानंतर बॉल खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे धावपळकावरती धावा तुम्ही पाहता 27 आकड्यावरती प्रवीण बाद झाला त्यानंतर कुठेतरी संघ खऱ्या अर्थाने बाकफुटला आला विकेट सॅक्रिफाईस तिसरा पंचांकडे लगेच आपण जाणार आहोत रनआउट साठी तिसरे पंच आमचे होतील सज्ज खऱ्या अर्थानं
फलंदाज बाद आहे बघा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर लगेचच आपण पुन्हा चेक करू दादा नाही खूप थोडा खऱ्या अर्थाने डिसिजन खूप महत्त्वाचा होता रनआउटच्या स्वरूपात विकेटच्या पलटीचा शुभम आला शुभम भोईर सर्व भोईर टीम मध्ये खऱ्या अर्थाने भोईर परिवार घेऊन आलाय आज भातान संघ प्रवीण भोईरची जिथे विकेट पडली ना भातान अक्षरशः कुठेतरी मात्र खऱ्या अर्थाने दगबनला गेला सुरुवात हवी होती प्रवीणने जी पहिला मॅच मध्ये सुरुवात केली ना 41 मार्गाने त्याची विकेट संकेतने बाद केली शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक धावपळखावरती धावा तुम्ही पाहता 27 आकड्यावरती शेवटचा बॉल टार्गेट सेट करेल बॉल चालला बॉडीलाइन छप्पा हे आउट ऑफ द फार आसमान दाखवत असताना अविदा झाला सीमारेषेच्या बाहेर आणि या षटकारानं धावपळखावरती धावा तुम्ही पाहता त्या 33 धावा हा षटकार एसीजी रोहिंजन टीमला सांगून जाईल का उत्तरार्धामध्ये कारण की जेव्हा जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा तेव्हा त्या धावा डिफाईन करत असताना थोड्या डिफिकल्ट जातात पण या धावा 33-34 कशा रीतीनं पार केल्या जातील उत्तरार्धामध्ये 34 पार केल्या जातील का चेस केल्या जातील एसीसी रोहिंदनच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील त्या श्री दत्त भातान टीमच्या बाजूनं ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज वाकलनगावचा ओंकार शेट्टे सरांना मायक्रोफोन वरती थँक्यू सो मच तुम्ही कुठे जाऊ नका मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा जय मुळात गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे स्वर्गीय दिरावती संतोष मात्रे श्रद्धांजली चषक 2024 त्यांच्या आठवणना जागृत त्यांच्या आठवणना जाग करण्यासाठी आज क्रिकेटची पंढरी क्रिकेटची बाय मूवी आली आहे या पिसारवेच्या क्रीडा नगरीमध्ये आणि तुम्ही माता रायगड क्रिकेटची पंढरी आज पिसारवेच्या क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया जाऊयात उत्तरार्धामध्ये लक्ष कशा रीतीने पार केला जाईल ऐकूया ओंकार शेट्टी यांना मायक्रोफोन वरती थँक्यू सो मच दुसऱ्या रात्री जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय नीलावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक पिसारवे गावाचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जे मैदानावरती उपस्थित आहे चौफेर आणि ऑनलाईन जो प्रेक्षक वर्ग टीम जी टी सी वरती मॅच एन्जॉय करतो त्यांचं स्वागत आहे एका बाजूला पनवेल विभागातील श्री दत्त भाताणा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये टीम स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजन गोलंदाजीचा दबदबा भाताणच्या विरुद्ध राहिला टीम रोहिंजनच्या आता फलंदाजीचा दबदबा रोहिंजन का की पलटवार टीम श्री दत्त भाताणचा बस स्टॉप लग बोथ द टीम शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आणि नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचा आहे टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल जगदंबा वाकळन आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती ओम नर्मदे शक्की रवली दोन्ही कॅप्टन त्वरित टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी पोचायचं दोन्ही कॅप्टन जो संघनायक उपस्थित नसेल आणि मॅचचा पहिला बॉल पडला चला किरवली उपस्थित आहे जगदंबा वाकळन ऑफिशियल कॉल ऑफ फिल्डिंग सेट होती आहे कॅप्टन पहिला बॉल पडला चला उपस्थित होतात करूयात आपण टॉस जॅकेट रिमूव्ह करायचं आहे कॅप्टन आणि त्यानंतर टॉस केला जाईल तुमच्या टीम ड्रेस कोड वरती आणि या मॅचचा टॉस आपण करतोय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल या रमेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस करूया या स्पर्धेचे लाडके आयोजक रमेश दादा
मात्रेंचा शुभस्थार टॉस सेकंड राउंडची सेकंड मॅच तुम्ही पाहता वाकलंग जगदंबा वाकलंग त्यांना फाइट करते ओमनवेश्वर किरवली किरवली टीम ने टॉस जिंकला डिसिजन पेंडिंग आहे ओटू कमेंट्री बॉक्स सज्जा किरवली साठी निर्णय तुम्हाला इकडेच सांगायचा अलाउड नाहीये अकॉर्डिंग टू रूल तुम्हाला इकडेच सांगावा लागेल नानू हवे तर कॉल वरती एक चर्चा करून घे पण तुम्हाला निर्णय कमेंट्री बॉक्स मध्येच इकडेच सांगायचा सगळ्या टीम साठी जी नियमावली आहे ती तुमच्यासाठी देखील किरवली स्पेशल ऑफर नाहीये पहिल्या बॉल वरती मात्र स्पेशल धमाका होता मैदानावरती रोहिंजणचा फलंदाज तुम्ही पाहता ऋतिक पाळल आक्रमकता त्याची ओळख आहे श्रीदत्त भातान मैदानावरती कडवी झुंज चिकाटीनं जिद्दीनं क्रिकेट खेळण्यासाठी या टीमला ओळखलं जातं षटकार आला मैदानावरती आपण पाहता पहिला दुसरा बॉल आला डॉट फिल्डिंग घेतली आहे टीम किरवलीनं शॉर्ट ऑफ लेन बॉडी लाईन शरीरावरती जाऊन चेंडू आदळला आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहताय रमेशदा म्हात्रे आताही आपल्या सोबतच संतोषदा म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहिली सातत्याने सगळे उद्योग व्यवसाय राजकारण समाज क्षेत्र या सगळ्यामध्ये आज या सगळ्यांचा एक मोठा हातभार म्हणून तर आज संतोषदा म्हात्रे रमेशदा म्हात्रे या नावाला या पिसर्वे गावामध्ये एक वेगळा मानसन्मान आणि मानसन्मान ही बाजारात विकत घेणारा भाजीपाला नाहीये त्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य संघर्षासोबत एक चांगलं जीवन जगताना वेचावं लागतं त्यावेळीच मी ते खऱ्या अर्थानं आयुष्याला किंमत आणि आज या व्यक्तिमत्वाना किंमत काय तर नेहमीच या दारासमोर आलेला कोणताच माणूस कधी खाली हात गेला नाही माणुसकीच्या दुनियेतील आणि दोस्तीच्या दुनियेतील राजेशाही व्यक्तिमत्व म्हणून रमेशदा म्हात्रे आणि संतोषदा म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं लक्ष्मण पाटील यांची तितकीच मोठी त्यांना साथ धनेश म्हात्रे आकाशत जितेशत रोहित म्हात्रे कैलास दवणे गोरख म्हात्रे विजय पाटील क्रिश म्हात्रे शैलेश म्हात्रे या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता श्रद्धांजली चषक 2024 हे पहिलं पर्व आहे रजनी क्रिकेट स्पर्धेचं जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये या मैदानाला खर्च करून हे भव्य दिव्य क्रीडांगण या ठिकाणी बनवण्यात आलंय आणि मैदान खेपट्टी आणि आयोजन आवडलं असेल तर एकदा मित्रांनो टाळ्या नक्की व्हायला हव्या कारण या स्पर्धेमागे अफाट मेहनत असतं आयोजनकर्त्यांची लाईन चांगली आहे प्रवीण भोईर या बॉलिंग ट्रॅक वरती हे नाव विसरून चालणार नाहीये टीम रोहिंजणला कारण या गोलंदाजानं या फलंदाजानं आज भातांच्या क्रिकेटला जे काही दिलंय ना ते भातांना मागच्या अनेक वर्ष पाहिलंय अनुभवलाय आणि क्रिकेटच्या खेळावरचा भातांचा हुकमाचा एक का त्याचं नाव प्रवीण भोईर ज्या खेळाडूनं नेहमी शिकवलं टीमला हारतोय जिंकतोय फरक तो नाहीये भातांड गावाचं नाव मैदानावरती हारल्यानंतर देखील त्याच्या नावाचा डंकावर कोणी जाग केलाय तर ते नाव आहे प्रवीण भोईर आणि एक फायटर जे टीम आहे ती म्हणजे श्रीदत्त भातान आणि आज त्यांची लढाई आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागचे 2 दशक म्हणजे जवळजवळ 20 वर्ष ज्या टीमच्या नावाचा एक वेगळा डंका वाजला बोलबाला चर्चेत असणारं नाव स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजण टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 सिंगल 1 षटकात 3 डॉट धावफलकावरती रन्सत 8 मॅच ऑन गेम ऑन या मॅचमध्ये 33 पुढच्या मॅचमध्ये जर त्याच्यापेक्षा जास्त आला तर बाय वन गेट वन फ्री विक्ट्री तुम्हाला मिळेल कारण 2 मॅच सेकंड राऊंडचे त्यामध्ये जास्त रन करणाऱ्या टीमला आपण बाय देतोय शेकोटी तिकडे पेटवली आहे मित्रांनो बंद करा थोडस धूर त्याच्यामुळे होतोय आणि सगळ्या ऑलरेडी व्हाईट फ्लडलाईट आहेत त्या धूर खेचतायत मैदानावरती त्याचा त्रास होतोय थँक्यू मित्रांनो आकाश म्हात्रे देसाईचे त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय या आकाश व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय रमेशदा म्हात्रे आपल्याला इन्व्हाइट करतात या आपण मंचावर बॅटची बाहेरची कडा बॉलचा लेग शॉट ठडमानला फिल्डिंग चांगली झाली आहे एक एक सिंगल साठी मैदानावरती जिद्दीनं लढाई देताना रोहिंजण आणि टीम भातांडला आपण पाहणार आहात सलामीची जोडी मैदानावरती खेळतीय रतिक अगदी ऑस्ट्रेलियन ट्रायल क्रिकेटर कॉन्फिडंट लेवल ऑलवेज त्याचा हाय असतो आणि तो सध्या स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिकच्या सोबतीनं तितका चांगला फलंदाज सुजित टेम्परामेंटी त्याची ओळख आहे आणि मॅच विनर प्लेअर तो म्हणजे सुजित त्यामुळे त्याचं थांबणं या छोट्या टोटलवरती फार महत्वाचं आहे टीम रोहिंजणसाठी गोलंदाजी ती देखील तितकी चांगली चालू आहे जयेश भोईर ओव्हर नंबर 2 मध्ये भातांसाठी गोलंदाजी करतोय येत्या फेब्रुवारीमध्ये तुम्हाला अजून एक भव्य दिव्य स्पर्धा श्रीदत्त भातांच्या वतीने देखील रजनी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल तर आवाजून तुम्हाला खेळायचं असेल सीएम ट्रॉफीमध्ये तर आवाजून श्रीदत्त भातांसोबत जोडले राहा सॉरी टीम भातान यॉर्कर बाटम पाठ म्हणणं समोर काढला लॉंगॉनला की आम्ही वेळ देऊ शकत नाही
बट नेहमीच आवडतं मला भातांचं क्रिकेट. जेव्हा जेव्हा आम्ही अजिवली विभागामध्ये मला आठवतं ज्यावेळी श्रद्धांजली चषक कव्हर केलं त्या टुर्नामेंटची रनर अप होती टीम श्रीदत्त भातान आणि त्यावेळीच म्हणालो की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि जे क्रिकेट भातान खेळत आहे त्यामध्ये जिद्द चिकाटी शौर्य पराक्रम धाडस सारं सारं काही तुम्हाला पाहायला मिळतं आणि आज देखील मैदानावरती तेच क्रिकेट मैदानावरती दाखवते. 33 लक्ष सुजितचं रनआउट होणं हे टेन्शन वाढवणारं काम कारण 24 चेंडू 33 जावेची गरज रोहिंदनला माहिती आहे. सुजित मॅच विनर प्लेअर आहे जो सामना घेऊन जातो खेचून घेतो. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सध्या आपण पाहता डाव फलकावरती 9-10 झालेत. एक सिंगल ऍड झाले 10 झालेत म्हणजे अजूनही बाकी आहेत मैदानावरती धावा. या ठिकाणी आपण पाहता टार्गेट चेस करायचं 34 आणि 24 धावा बाकी आहेत. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2-4 बॉलचा खेळ झालाय. 14 चेंडू 24 आता जे लक्ष 34 होतं ते 40 वाटू लागलाय कारण जर या दोन बॉल मध्ये कमीत कमी एखादा चौकार येत नाहीये तर हे टार्गेट 10 पेक्षा पुढे जाऊ शकते सरासरी आणि ते मंडन करणं भरपूर गरजेचं आहे. त्यामुळे मैदानावरती प्रमोट करण्यात आलं नंबर 3 वरती फलंदाज रोहन जो एक आक्रमक खेळाडू आहे. आक्रमकता ही रोहन आणि फलंदाज ऋतिकची ओळख आहे. फटका चांगला उंच गेला लांब जाईल का हो चाललाय बॉल मिड विकेटला आणि अडवलाय. व्हॉट अ स्टॉप बट एकदा चेक जरूर केलं असेल. ग्रेट ग्रेट फोल्डिंग आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळा होऊ द्या या क्षेत्रक्षणासाठी. बाउंड्री चेक केली जाईल चला काही हरकत नाहीये. स्वतः स्पर्धेचे आयोजक तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इशारा दिला सेफ आहे बट एकदा कन्फर्मेशन साठी आपण चेक करूयात. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. टीम GTC काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत देतील. चेक केलं जाईल चला या थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स या ठिकाणी चेक करतील आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं. आणि वॉल फिल्डिंग स्टॉप केला बॉल. दोन धावा मिळतील. धाव फलक 2 ने पुढे जात आणि या दोन धावा देखील चांगल्या आहेत जिकडे स्कोर फ्लॅग होईल 12 या आकड्यावरती. एक चांगला फिल्डर देखील टीमला मॅच मध्ये टिकून ठेवू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण अलंकार भोईर. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 फटका चालला लॉंग ऑनला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत खडे खडे खेचलाय. रिटर्न क्रीजच्या भरपूर लांब होता. बेस्ट बॉल हिट फलंदाज ऋतिकच्या बॅट मध्ये येतोय. मॅच मध्ये ट्विस्ट करणारा रोहिंजन ब्रँडेड 6. खनिज षटकाराला चला टायमर ऑन आहे. फास्ट खेळा टीम श्रीदत्त भातान. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 2 षटकं संपली आहेत. धाव फलकावरती 10-18 झालात आणि अगदी आता तुम्ही पाहताय मॅच थोडी खुली झाली आहे बट अजूनही संपलेली नाही आहे. क्रिकेट काय सांगतं शेवटची रन बनत नाही अंतिम बॉल टाकला जात नाही तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं तितकंच कठीण आहे. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता बिना संघर्ष के या कोई महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हाथ ओढ़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आजच्या रात्रीतील वन ऑफ द बिगेस्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला रोहिंजण दुसऱ्या बाजूला भातान जिंकणारी टीम या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम करणार आहे आणि आज पाहूयात कोणत्या दोन टीम सुपर एटला टेबल टॉप करतील. कालची रात्र गावदेवी धरणानं गाजवली त्यांच्यासोबत आपण पाहिलं टीम कोपरा स्वर्गीय अजय वर्तेकर या टीमनं कालची रात्र गाजवली. जती निलपन या नावानं काल तो संघ खेळ. फटका चांगला बॉल चालला समोर आणि रनआउटची संधी. डायरेक्ट हिट गरजेचं होतं ते नाही झालं त्यामुळे कदाचित इकडे बॅटर सेफ आहे का ती चर्चा केली जाईल. मात्र इकडे निर्णय पेंडिंग आहे. चालला टीव्ही अंपायर कडे हा कॉल. काही क्षणात पुन्हा एकदा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थोडा स्वाद या ठिकाणी शुभागमन होईल. नागाव गावातील एक युवा उद्योजक आणि एक युवा समाजसेवक दोस्तीच्या तुलनेतील दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय संदीप दादा पाटील यांचं शुभागमन झालंय. तर संदीप दादाला विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. रनआउटसाठी या ठिकाणी थर्ड अंपायर्स कॉल करण्यात आला.
नॉट आउट कंप्लीट रन सिंगल महती है समीकरण मैदान वरती बारा बॉल सोला रन ठाम राहायला शिका आयुष्यात प्रयत्न करायला शिका आपल्या गावाच्या नावासाठी संघर्ष करायला शिका जीत हार क्रिकेटच्या पडल्यावरचा एक वेगळा भाग आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत जिद्दीन हा किल्ला सर करायला शिका कारण ही आयुष्याची लढाई पुन्हा नाही आहे इथे रोज एक नवी टेस्ट तुम्हाला द्यावी लागतं लाईन चेक केली जाईल रिटर्न क्रीजच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे तर तुम्ही मैदानावरती जास्त अतिरिक्त धावा खर्च करू शकत नाही आहात आणि त्यामुळे अगदी या वाईट बॉल नंतर समीकरण अजून सोपं झालंय 11 चेंडू 14 धावेची गरज आयुष्याचं सुख कशात आहे माहित नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला पाहिजे आयुष्यात तीच खरी श्रीमंती आहे आणि असंच काही श्रीमंत व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपण पाहता आदरणीय सन्माननीय रमेश दादा म्हात्रे जे सध्या मॅच एन्जॉय करतात थोडाच वेळात अगदी अजून काही दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले जातील हा बीमर आहे का कॉल झाला यस अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आला इट्स नो बॉल बीमर आणि तो चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मैदानाच्या बाहेर आला चार फ्रीट सर्व पाहुण्यांचं स्वागत सन्मान करताना आपण पाहताय हॉस्पिटलवरती नुकतीच एक रॉयल आणि ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रसिद्ध शनिबंडा बैलाचे मालक विजय शेख पाटील यांची पिसारो एक्सप्रेस भरपूर वेळानंतर आता ते जॉईन झालं स्टेजवर मॅच खुली झाली आहे लसदान रन बॉल आणि आता फ्री देखील आलाय खतरनाक बॅटिंग करतोय एखाद्या ऑस्ट्रेलियन आफ्रिकन क्रिकेट प्रमाणे त्याची पर्सनॅलिटी आहे व्हॉट अ शॉट नो लुक स्टाईल पाठवला मिड विकेटला इम्पॅक्ट जास्त मोठा नाहीये बट एक सिंगल बट सगळ्यांचं लक्ष मैदानावरती खेचत असताना बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाडल ऋतिक पाडलची वैयक्तिक खेळी आपण पाहूयात एक षटकार आला त्याच्या बॅट मधनं पहिल्या बॉल वरती त्यानंतर एक चार त्यानं मैदानावरती दाखवला अशा प्रकारे डाव पूर्णपणे सावरला स्कोरकार्डवरती रन झालेत सध्या आपण पाहता 25 लक्ष 34 आहे अजून 9 करायच्यात 26 झाला स्कोर थोडं चेक करा क्रॉस चेक 26 26 झालेत म्हणजे 8 बाकी आहेत नो बॉल आला होता 4 वरती 3 रन ऍड नाही केले तू बॉल तयार अलॉंग दी कार्पेट बॉल चला समोर डीप मध्ये लॉंग वनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे थोडा वेळ जास्त लागला रनआउटचा कॉल धोका होता पाहिला तिकडे फलंदाजानं नकार केला त्यामुळे एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल 27 जिंकण्यासाठी अजून करायच्या धावा मैदानावरती 7 आणि बॉल शिल्लक आहेत अजूनही या षटकातील आपण पाहता 3 येणारा षटक बाकी आहे 9 चेंडू 7 धावेची गरज आहे एक्स्ट्रा बाउंस खेचला ऑन साइड ला लपेटला फटका चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला व्हॉट अ स्टॉप क्षेत्ररक्षण अजूनही चांगले अजूनही बॉडी लँग्वेज ढासळी नाहीये भातांची ही महत्वाची गोष्ट रन्स ऍड केला जातील त्या ठिकाणी 2 आणि 2 धावा या ठिकाणी मिळालात आणि स्कोर जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती 140 ओव्हरचा कॉल त्या ठिकाणी करण्यात आलाय कारण हा बाउन्सर होता 5 धावेची गरज आहे बॉल शिल्लक 8 शेकोटी पेटवली आहे प्रेक्षकांनी विनंती आहे कृपया करून बंद करा तुम्ही पाहताय समोर धूर पूर्ण मैदानाच्या आत येतोय एलईडी लाईट सगळं धूर खेचून घेतात रिक्वेस्ट आहे तुम्हाला आपण एलईडी लाईट्सला अगदी त्या ठिकाणी धुरामुळे जास्त प्रकाश मैदानावरती टाकता येत नाहीये ओईटी आउट फलंदाज बाद स्पोर्ट्समॅन स्पिरिटची देखील दाद द्यायला हवी फलंदाजाची जसा बॅटला लागला माहिती आहे हे क्रिकेट आपल्यासाठी धर्म आहे आणि ही खेळपट्टी आपल्यासाठी मंदिर मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण जसं भगवंतासोबत प्रामाणिक असतो या खेळपट्टीसोबत आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे आणि तेच केलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्तीला एकदा दाद प्रतिसाद द्यायलाच हवी आणि एकदा टायांचा गजर नक्की व्हायला हवा ऋतिक पाटीलसाठी त्यांना बॅटिंग देखील तितकी सुंदर केली आहे स्वर्गीय अरुण स्पोर्ट्स रोहिंजन म्हणून तर म्हणतो की आदर्श क्रिकेट पाहायचं आहे एकदा रोहिंजनचं क्रिकेट आवर्जून पहा भरपूर काही शिकण्यासारख्या टीमकडे जवळ डीजेकडे ऐकू एक संगीत वरती बॉल अजूनही शिल्लक आहे आपण पाहता या ओव्हर मधील अंतिम बॉल शिल्लक आहे
आणि जिंकण्यासाठी रन्स इतन करायच्यात पाच सात चेंडू पाच धावेची गरज आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर सात बॉल पाचची गरज. चांगला बॉल चांगला बॉल अलंकारनं एक जो बीमर टाकला ना तो महागडा पडलाय. अन्यथा अलंकारनं केलेली गोलंदाजी ऑलवेज डेंजरस असते. इथे देखील मात्र तोच थोडा बीमर महागडा पडला. सामना खुला झाला लेस देन रन अप बॉल सहा चेंडू पाचची गरज आहे. आणि व्यासपीठावरती अगदी आपण आमंत्रित करूयात नागाव गावचं एक युवा नेतृत्व दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही व्यक्तिमत्व संदीप दादा पाटील यांना या आपण मंचकावरती या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला रात्रीची वेळ एकदा ऑर्गनायझर्सकडे आपण नजर टाकूयात. सगळ्यात महत्वाची भूमिका आहे संतोषदा म्हात्रे रमेशदा म्हात्रे तसोबतीनं क्रिश म्हात्रे गोरख म्हात्रे कैलास दवणे आणि तसेच लक्ष्मण पाटील शैलेश म्हात्रे धनेश म्हात्रे आकाश म्हात्रे जितेश म्हात्रे रोहित म्हात्रे विजय पाटील. अजून भरपूर मोठी लिस्ट आपल्याकडे मॅन पॉवरची कमतरता मुळीच नाहीये. या संदीप दादा मंचावरती आपलं स्वागत आहे. सहा चेंडू पाच वेळ जास्त जातो प्लीज स्पीडअप करा. आणि चार खेळाडू फक्त थर्ड इयर सर्कलच्या बाहेर असतील प्रवीण या गोष्टीकडे लक्ष सुद्धा कारण वेळ एक्स्ट्रा गेला. सहा बॉल पाचची गरज आहे. अंपास फक्त चार खेळाडू असतील थर्ड इयर सर्कलच्या बाहेर कारण 17.5 मिनिट तुम्ही वापरली आहेत तीन ओव्हरसाठी. डीआरएस ऑल टाइम स्टॉप केल्यानंतर या ठिकाणी जी वेळ तुम्ही वापरली आहे ती तुम्हाला सांगितली जाते. भातान म्हणेल की काय फरक पडत नाही असंही. सहा बॉल पाच थांबवायच्यात. अटॅकिंग फिल्डिंगच मैदानावरती आम्हाला सेट करायची आहे. आणि क्लोज अटॅकिंग फोल्डिंग सेटअप करत असताना तुम्ही पाहता भातांच्या कॅप्टनला फोल्डिंग मध्ये चेंजेस या ठिकाणी केले जातात. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाच रनची गरज. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता इसलिए लोग पूछते आज भी उस पत्थर को क्योंकि इंसानों की दुनिया में भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये तो विश्वसनीय मांजा हवा आहे जो विजयाची पतंग छाटेल. बट जर मैदानावरती एक बॉल आणि मिस्टेक करती आहे टीम या ठिकाणी भातान तर रोहित जन्स तयार आहे षटकार चौकारनं सिंगल डबल्सनं हा सामना जिंकण्यासाठी. सहा बॉल पाचची गरज. बॉल तयार. पहिला बॉल यॉर्कर मागे बॅकअप थोडस उशीर लेट रिफ्लेक्स होत त्याच्यामुळे एक सिंगल पूर्ण केली जाईल. का भेदक भेदक यॉर्कर होता. स्वागत केलं मैदानावरती फायनल ओव्हर आणि यॉर्करनं बॅटरचं नवीन फलंदाज मैदानावरती आलाय राज पाटील नंबर चार वरती. विकेट आतापर्यंत आपण पाहत गेले दोन. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. चार रनची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पाच बॉल चार. गोलंदाज तयार. फटका ऑन साइडला चालला डीप मध्ये एक सिंगल नक्की मिळेल. एकापेक्षा जास्त दुसरं असं काही नाहीये आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होईल. चार चेंडू तीनची गरज. स्कोरकार्ड वरती धावा 31 टार्गेट 34. पहिल्या इनिंग मध्ये अगदी आपण पाहिलंय बॅटिंग ऑर्डर थोडीशी कोलाप्स झाली. याचं कारण काय तर प्रवीण भोईरचं लवकर बाद होणं ते परवडलं नव्हतं आणि गोलंदाजी खतरनाक केली होती. स्पेशली आपण म्हणूयात पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च केल्या सहा विकेट्स काढले होते संकेतनं दोन. त्याचाच फायदा त्याचाच ऍडव्हान्टेज मैदानावरती मिळालाय टीम अरुण स्पोर्ट्स रोहिंजणला. लाईन चांगली आहे बॉल चांगला आहे. आता रन बॉल आली आहे. मॅच लो स्कोरच्या मॅचेस खतरनाक रंगतात डेंजरस असतात. इथे ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी डॉट बॉल नंतर मॅच येऊन थांबली आहे. चार चेंडू चार. श्रीदत्त भातान म्हणाला तुम्हाला जिद्द चिकाटी शौर्य पराक्रम. तीन बॉल तीन ही भातांच्या क्रिकेटची ओळख आहे. दोन सिंगल आलेत एक डॉट बॉल आलाय. सहा बॉल पाच करायचे होते. तीन बॉल तीन बाकी आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. मोठा फटका की सिंगल डबल डॉट बॉल की विकेट. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकला यू मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद विकेटचा पतंग. मॅच मध्ये रंग. दोन बॉल तीन रनची गरज टीम रोहिंजणला. सामना म्हटलं जाता ना आयुष्य छान थोडं लहान रडतोस का वेडा लढण्या शान काटा ती फुलांची झुलती कमान उचलून घ्यावं ते दुनिया दुकान
कारण जगन निरर्थक म्हणतो तो इथे बेमान सुखासाठी इथे हसावं लागतं इथेच रडावं लागतं उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं या मॅच मध्ये तेच अप एंड डाउन्स फेल सक्सेस लॉट्स ऑफ स्टोरीज मैदानावरती तुम्ही पाहिलेत दोन बॉलचा खेळ बाकी आहे तीन रनची गरज आहे न्यू बॅटर आला मैदानावरती स्ट्रायकर इनला सौरभ पाटील दिस इज द व्हेरी डेंजरस अँड वेल फिनिशर फ्रॉम टीम रोहिंजन त्याच्या बॅट मधनं एक डबल एक सिंगल एक चार सहा की गोलंदाज चमत्कार करेल चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय गुड लेंथ स्पॉट वरती टप्पा पडला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय आणि समीकरण उरलंय एक बॉल तीन रन काय क्रिकेट दाखवलं काय कमबॅक राहिलंय मैदानावरती श्रीदत्त भातांची गोलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या जरूर व्हायला पाहिजे सहा बॉल पाच मॅच आली पाच बॉल चार चार बॉल तीन तीन बॉल तीन दोन बॉल तीन समीकरण उरलंय एक बॉल तीन रनच कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे एखादा चार एखादा सहा फलंदाज ठोकतोय तर आजच्या रात्रीतील मॅच विनिंग गोल्डन चार या गोल्डन सहा तुम्हाला पाहायला मिळू शकतो कोण जिंकेल मॅच श्रद्धांजली चषक आजची रात्र कोणाच्या नावावरती टीम भातान की रोहिंजन मॅच आवडली असेल तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या संधी रोहिंजन कडे ठोकला तर जिंकला हुकला तर मुकला एक बॉल तीन एक डीप बॅकवर्ड पॉइंट सवर लॉंग ऑफ ऑन साइड ला लॉंग ऑन आणि मिड विकेट एक मिड ऑन थर्टी एट सर्कल मध्ये अगदी फाईन लेग सर्कलच्या आत थर्ड मॅन सर्कलच्या आत आणि एक फ्लाइंग स्लिप आणि एक स्ट्राइक ओव्हर बाउंड्री लाईनच्या आत अंतिम बॉल आणि तो चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जिंकली मॅच टीम श्री दत्त भातान कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है हार कर जीतने वाले को लोग यहाँ श्री दत्त भातान कहते हैं वेल बोल्ड बॉयज अभिनंदन मच्छर